सिद्धांतों पे। अध्यक्ष महोदय, बीआरटीचा उत्तरात सांगितलंय 2006 ला हडपसर ते कात्रज असा प्रयोग करण्यात आला। मैं हडपसर वर झाला प्रयोग, पण आम्हाला नाही त्याचा काही उपयोग, अशी ही बीआरटी आहे। बीआरटीचा फुल फॉर्म काही पण असेल, आमच्या नागरिकांच्या दृष्टीने बास रोजचा त्रास असा बीआरटीचा फुल फॉर्म झालेला आहे। कारण तिथं पहिलं केलेलं आहे 16 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये डिवायडर केलेले आहेत, रोज त्या डिवायडरवर कोण ना कोण आदळतंय, अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे हडपसरची तर बीआरटी सगळीच्या सगळी विस्कळीत झालेली आहे, हे खरं आहे का, हा माझा प्रश्न आहे। दुसरा माझा प्रश्न आहे की स्वारगेट ते कात्रज माझ्याच मतदारसंघातली बीआरटी आहे, ह्या माझ्या मतदारसंघातल्या बीआरटी मध्ये 5 किलोमीटरची बीआरटीचं फक्त डिवायडर बांधणे, त्याला बस स्टॉप उभे करणे आणि त्याच्यावरती डिझाईन करणे, याच्यासाठी 5 किलोमीटरसाठी 103 कोटी रुपयाचा खर्च केला आहे का? खरंच रस्ता न करता फक्त डिवायडर बांधण्यासाठी एवढे पैसे लागतात का? हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे। अजून एक प्रश्न माझा आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये, की जर तुटक बीआरटी असेल, मध्ये ब्रिज बांधलेले असतील, आता नव्यानं पूल झाले असतील, कारण 16 वर्षाचे आहे, तर हे डिवायडर आता सगळे आहेत आणि साईडला काय झालंय की सायकल ट्रॅक पहिला आहे, सायकल ट्रॅक नंतर सर्व्हिस रोड आहे आणि सर्व्हिस रोड नंतर फुटपाथ आहे। या सगळ्या गोष्टीवर आता विविध लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत, ही अतिक्रमण हटवणार का? आणि जो सायकल ट्रॅक मध्ये आलाय, ज्याच्यामुळे कुणीही सायकलवाला, कारण नॅशनल हायवे आहे हडपसरचा, कात्रजचा बेंगलोरचा रोड आहे, दोन्ही नॅशनल हायवे केलेले आहेत, त्यामुळे हे मधोमध केलेले सायकल ट्रॅक लोकांचा जीव वाचवा म्हणून बाजूला घेऊन सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यात घेऊन रस्त्याची कॅरेज कॅपॅसिटी वाढवणार का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सायकल ट्रॅक बाबत सांगितलेलं आहे, डिवायडरच्या बाबत सांगितलेलं आहे। पीएमपीएलला आजच्या आज सूचना जातील की या संदर्भामध्ये नक्की आपल्याकडनं माहिती घेतली जाईल। त्याच्यामध्ये सायकल ट्रॅकमुळे लोकांना जर त्रास होत असेल तर सायकल ट्रॅक चेंज करायचा असेल तर त्याच्यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, डिवायडरमुळे जर त्रास होत असेल तर तो देखील निर्णय पीएमपीएलला तातडीनं घेण्याचे निर्देश। चला एकदम थोडक्यात तापकीर साहेब आणि मग